हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाए, एप्स ज्वाइन कराए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रूपए डिस्काउंट पाइए। एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या मेळाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यात सहज विजयाबद्दल विश्वास आहे तेव्हा राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मेळावा का होतोय. भाजपचे केंद्रीय मंत्रींसह गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदीही राज्यात विजय मिळवण्यासाठी निरनिराळ्या जिल्ह्यात मोर्चाला संबोधित करताय. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुळेंनी हे विधान केले. प्रत्येक बाबतीत हे सरकार नापास झालंय त्यामुळे विजयाचा गुलाल उधळून झाला की लगेच दिवाळीचा सण असून भाजपा सेना सरकारचं दिवाळं निघाल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही अशा कडक शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. उत्तर प्रदेशने सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. योगी सरकारने 30 नोव्हेंबर पर्यंत तैनात असलेल्या सर्व पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द करण्याचा आदेश जारी केलाय. आदेशानुसार अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयातच राहण्याचे निर्देश देण्यात आले असून दीपावली आणि अयोध्येवरील निर्णयापूर्वी सरकार सुरक्षेची तयारी करते. केजरीवाल सरकारच्या धर्तीवर आता दिल्ली महानगरपालिकेने अनेक घोषणा केल्या आहेत. त्याअंतर्गत व्यापाऱ्यांनाही सिलिंग पासून दिलासा मिळणार. भारतीय जनता पक्षाचे नेते विजय गोयल म्हणाले की आता सिलिंगच्या तलवारीने दिल्लीतील देशांतर्गत उद्योगांना दिलासा मिळणार असून यासह व्यापार परवान्यासाठी आणखी कागदपत्रांची आवश्यकता नाही. आता बेकायदा वसाहतीतील लोकांनाही व्यापार परवाने मिळू शकतील. म्हणजेच आता वसाहतींमध्येही छोटे उद्योग सुरू करता येतील. शिवपुरीच्या जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाच्या निधनानंतर त्याच्या मृतदेहावर डोळ्यांवर कपड्यांवर चालणाऱ्या मुंग्या ही घटना निष्काळजीपणाची घटना असल्याचे म्हटले जाते. अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत असे म्हणत मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाने देखील दोषींवर कठोर कारवाई करण्यास व तपासात निष्काळजीपणाचे निर्देश दिले. कभी शान है कभी सहारा. हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास. रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.